आता पाहूया पुतळ्यावरून जे राजकारण सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. पुतळा कोसळल्याप्रकरणी माफी मागतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. विरोधकांनी राजकारण न करता पुतळा पुन्हा उभारण्यासाठी सूचना द्याव्यात मुख्यमंत्र्यांचं आवाहन. शिवाजी महाराज हे माझं आराध्य दैवत आहे आपल्या सगळ्यांचं. त्यांच्या चरणांवर त्यांच्या पायावर एकदा नाही 100 वेळा डोकं ठेवायला मी तयार आहे. प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार करता निदान छत्रपतींना तरी सोडा शर्मिला ठाकरेंची सरकारवर टीका. पण पोकळ पुतळा कुणी समुद्रकिनारी उभं करतं का शर्मिला ठाकरे यांचा संतप्त सवाल. तटबंदी का असे ना पण ती अजूनही उभी आहे आणि त्याच्यापेक्षा जास्ती वारा सोसते. पण मला दुःख असं वाटतं की ऍटलिस्ट तुम्ही छत्रपतींना तर सोडा. तो पुतळा तुम्ही जर बघाल तो पडलेला दाखवतो तो अखंड पोकळ पुतळा होता. कोणी म्हणतो नेव्हीनं काम केलं कोणी म्हणतो पीडब्ल्यूडीने काम केलं पण चूक ती चूकच त्यात कोणीही दोषी असू त्याला सोडणार नाही अजित पवारांची प्रतिक्रिया. त्यामध्ये जो दोषी असेल त्याला कडक शासन झालं पाहिजे त्याची चौकशी सुरू केली आहे. अरे पट्ट्या तू जिथं तिथनं नाही तुला बेड्या घालून खेचून आणलं आणि तुला तुझी जागा दाखवली तर म्हणेल ते सांगणार नाही. काल ठाकरे गट आणि राणेंनी शांतपणे घ्यायला हवं होतं. वल्लभभाईंचाच पुतळा असलेल्या ठिकाणी पण वारा आहे मग तो पुतळा तर पडला नाही ना. घडलेल्या घटनेचं दुःख असल्यामुळे आंदोलन भुजबळांची प्रतिक्रिया. वाटतं की सगळ्यांना छत्रपती प्रिय आहेत सगळ्यांनाच त्याचं दुःख आहे आणि त्यामुळे जे आहे थोडंसं शांततेनं आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे. मालवणमधील पुतळा दुर्घटनेप्रकरणी अजित पवार गटाचं राज्यभर आंदोलन. महाराजांच्या पुतळ्याजवळ बसून राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मूक आंदोलन. नवा पुतळा उभारण्याची मागणी. शिवरायांचा पुतळा बनवणारा मूर्तीकार जयदीप आपटे आरएसएसचा माणूस ब्रॉन्झचा पुतळा बनवूनही डोक्याजवळ कागद आणि कापूस ठेवला नाना पटोलेंचे गंभीर आरोप. कोणीतरी सांगितलं जयदीप आपटे राहुल गांधींचा माणूस आता हे तपासावं लागेल. बेछूट बेभान आरोप करायची विरोधकांना सवय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पलटवार. सांगितलं की तो राहुल गांधींचा माणूस आहे तपासावं लागेल कारण काँग्रेसची माहिती दुसरी आहे आणि इकडे हा राहुल गांधींचा माणूस आहे अशी माहिती आहे आणि म्हणून मग या माहितीला तपासावं लागेल. राजकोट किल्ल्यावर महाराजांचा नवा पुतळा उभारण्याच्या हालचाली. प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार वर्षावर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. शिवाजी महाराजांच्या नव्या पुतळ्याचं काम देण्याची शक्यता. महाराजांचा पुतळा दुरुस्त पुनर्स्थापित करण्यासाठी नेव्ही कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया. पुतळा पुन्हा उभारण्यासाठी आणि घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी नेव्हीकडून समिती स्थापन. राज्य सरकारचे प्रतिनिधी आणि तज्ज्ञांचा या समितीमध्ये समावेश.